महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने बहुतांश ओबीसी बांधव हे पहिल्यांदा चिडलेत, पेटलेत. खरं तर झोपलेला ओबीसी जागा कसा काय झाला हा एक चमत्कारच आहे. परंतु कधीच आयुष्यात आंदोलन करणारा कुणबी असेल, कधीच आंदोलन न करणारा तेली समाज असेल किंवा इतर ओबीसी समाज असेल, हे अचानक एवढं त्यांना ओबीसीचं कौतुक का वाटायला लागलं? का ओबीसी आरक्षण आपलं जाईल म्हणून भीती वाटते? ओबीसी मध्ये किती जाती आहेत? फक्त हे 2-3 जाती आहेत का? बाकीच्या जाती कुठे आहेत? अंधश्रद्धा कर्मकांड थोतांडामध्ये ज्या ओबीसीची पूर्णता वाट लावली तो ओबीसी जागाच कसा काय असू शकतो? आणि ह्या जाती कशा काय जाग्या झाल्या? का ह्या ओबीसींना कुणी जागा केलंय? सरकार ज्या मनुवादी आणि सनातनी विचारधारेचं आहे त्यांना समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी, वाद निर्माण व्हावी असं काही वाटतं का? का सरकारचा छुपा अजेंडा आहे ह्या ओबीसी संघटनांच्या पाठीमागे? इतके दिवस का झोपले होते ओबीसी? ओबीसी आरक्षण रद्द झालंय त्यावेळेस कुणब्यांना काहीच वाटलं नाही विरोध करायला, रस्त्यावर यायला? तिली समाज झोपला होता का इतके दिवस? अरे का तुम्हीच फक्त ओबीसीचं आरक्षण लाटायचं आहे किंवा तुम्हालाच फक्त पाहिजे? बाकीच्या ओबीसींनी त्याच्यामध्ये त्यांना काहीच वाटत नाही? ओबीसींना जागे व्हा. खरं तर ओबीसीमध्ये 346 जाती आहेत. त्या 346 जातींना जर राग येत असेल तर एकदा जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे याच्यासाठी एकत्र या ना. त्यावेळेस कुठं झोपत? एखाद्या धार्मिक स्थळाच्या बाहेर रांगा लावण्यापेक्षा अंधश्रद्धा कर्मकांडात आयुष्य गेलं हो तुमचं. खरं तर बहुतांश ओबीसी आहे ना सहज आरक्षण मिळालंय, संघर्ष करावा लागला नाही, जातीचा समावेश टाकला की झाले ओबीसी मध्ये. याचा अर्थ मी ओबीसी बांधवांना नावं ठेवतोय अशातला भाग नाही. इतके दिवस का झोपले होते हा साधा सरळ प्रश्न आहे. मित्रांनो जय जाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, जर खरे या भारताचे नागरिक असाल आणि माणूस म्हणून जर थोडी जरी वाटत असेल आणि खास करून ओबीसी असाल तर जरा विचार करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात महत्त्वाचं, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, दाबायला अजिबात विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डोकं जे आहे ते आता इतर नेत्याच्या मागं, कर्मकांड अंधश्रद्धा थोतांडातून जरा डोकं शांत ठेवान, बाहेर या, माणूस म्हणून विचार करा. मित्रांनो, ओबीसीचं आरक्षण हे सहजासहजी मिळालेलं नाही आणि ज्यांना सहजासहजी मिळालंय त्यांना ओबीसी आरक्षणाची किंमत नाही. आज लोकसंख्येचं प्रमाण वाढलं, आरक्षणाची मर्यादा आपल्या देशामध्ये 52% आहे. परवा सवर्णांसाठी 10% आरक्षण दिलं, 52-62 जरी झालं असलं तरी ते केंद्रात. राज्यात मात्र 52% जरी असलं आरक्षण हे तुमचं माझं, आपण हक्काने मिळवलेलं किंवा फार मोठा लढा दिला आणि मिळालंय. कारण असं कुणाला जर वाटत असेल तर थोडं जागवा. या देशात भारतीय राज्यघटना आहे आणि ज्या प्रवर्गात किंवा ज्या जातीत आपण जन्माला येतो ती जात तुमच्या माझ्याशी चिटकून आलेली नसते तर ते जन्मल्यानंतर चिटकलेली असते. आणि ज्यावेळेस आम्ही ज्या जातीत जन्माला आलेलो आहोत त्या जातीचं आम्हाला काहीच वाटत नाही. आज ओबीसी आरक्षणाबद्दल चर्चा करत असताना ओबीसींचं आरक्षण रद्द झालं. अरे ओबीसींनो, तुम्ही झोपलाय म्हणून किती वर्ष झालं? 1 वर्ष झालं. निवडणुका का पुढे जात नाहीत? का प्रशासक लागलं? का न्यायालयात कोण गेलं? त्यावेळेस तुम्हाला एकत्र येता येत नाही, त्यावेळेस जागे नाहीत. कुठल्या तरी नेत्यांनी सरकारवर आता सगळे लोक येत आहेत म्हणून सरकारनं पिल्लू सोडलं म्हणून तुम्ही जागे होता का? कुणब्याचं काहीच देणार नाही. मराठा समाज आरक्षण मागतोय, सरकार तिथं बसलंय, घटनात्मक नियम आहे, चौकटी आहेत. आणि विदर्भातला मराठा कुणबी आहे, आरक्षण आहे ओबीसीमध्ये. कोकणातला मराठा ओबीसी आहे आरक्षणामध्ये. मग मराठवाड्यातला नाही आहे, पश्चिम महाराष्ट्रातला काही नाही,
आणि जर तो तिकडं असेल तर इकडं असायला काय अडचण आहे? बर ते सरकार ठरवणार आहे ना, सरकार केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे आणि घटनात्मक चौकटीमध्ये न्यायालयीन व्यवस्थेमध्ये ते टिकलं पाहिजे, असंच द्यावं लागेल ना। का लगेच उचललं तुमच्या ताटातलं घेतलं आणि दुसऱ्या ताटाला दिलं असं होतं का? साहेब गावगाड्यात राहणारी माणसं आहेत आपण, अरे दोन काकऱ्या फक्त इकडे गेल्या तर बांधावरून स्वतःची भाव सोडत नाही, आपण भावाचे डोके फोडतो। भाऊ चाला आणि भावाची बायको आली, लेकर आले भांडणात, त्यांचीही डोके फोडतो आम्ही। आणि आम्ही आरक्षण आमचं वाटा दुसऱ्याला द्यायला चाललोय, एवढं शक्य असं होत नाही। अहो तुम्ही तुमच्या शेजारच्याला काही देत नाही। जे जे समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून पुढे आलेले आहेत, ज्यांना ज्यांना पुळका आलाय ओबीसींचा, त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, तुमचे दर दोन महिन्यातून दर दोन दिवसाला तुमचे शेजाऱ्याशी भांडणं होतात, तुमचं त्यांच्याशी जमत नाही आणि लागले ओबीसींचं संरक्षण करायला। याचा अर्थ ओबीसींचं संरक्षण करायला भारतीय राज्यघटना आहे। आम्ही निवडून दिलेले आमदार खासदार कुठे आहेत? तुमचं माझं भांडण कुणासोबत असलं पाहिजे? होय, ओबीसी किंवा कुठल्याही प्रवर्गाचा माणूस असू द्या, भारतीय तो अगोदर आहे, नंतर तो धर्मात प्रवेश करतो। धर्मात प्रवेश केला की नंतर तो जातीत प्रवेश करतो। हेच ओबीसी हिंदू हिंदू म्हणून ज्यांना म्हणजे भडकवलं जातं त्यांच्या टोळीत पण असतात, आमच्याच बांधू आहेत का? त्यावेळेस तुम्हाला नाही कुणाची क्यू येत। खरं तर लढा कशाच्या विरोधात झाला पाहिजे? आरक्षण टिकवण्याच्या। जे सरकार आता महाराष्ट्रात सत्तेवर आहे, शिंदे फडणवीस पवार सरकार आणि केंद्रात सन्माननीय मोदी साहेबांचं सरकार, हे 100% आरक्षण विरोधी आहे, लक्षात ठेवा। आणि जर हे आरक्षण विरोधी नसते तर ओबीसी आरक्षणाचा जो फुटबॉल झालाय ना, काय रद्द झालं? तुम्हाला फारच पुळका आहे, दुसऱ्यांना नाही घ्यायचं, नका घेऊ। तुमच्या माझ्या मतावर नाही टिकणार, ते सरकार ठरवणार आहे आणि संविधानाची जी घटनात्मक कलम आहेत ते ठरवणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, आरक्षणाची मर्यादा जर नाही वाढली, आरक्षणाचं घोंगरा असंच भिजत राहणार आहे। आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो का, ते मरू द्यायचे का? आणि तुमचे रोज ढिगाणी मारतात, कोण विचारतं का त्यांना? ओबीसी मधल्या 346 जाती मधल्या किती ओबीसींना आरक्षणाचा लाभ झालाय सांगा बरं, कोण घेतय? म्हणजे फक्त बावनकुळे साहेबांनीच ओबीसीचा मलिदा लाटायचा, फक्त वडट्टीवार साहेबांनीच मलिदा लाटायचा, फक्त मुंडे साहेबांनीच लाटायचा असंही आहे का? ह्यांचं सर्टिफाईड आहे का? इतरांना त्याचा लाभ मिळाला नाही पाहिजे का? ओबीसी आरक्षण कुणाच्या नाकर्तेपणामुळे रद्द झालं याचा सुद्धा विचार झाला पाहिजे। आणि सो कॉल्ड ओबीसी नेते, अरे तुम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षाची धुणे धुता, पक्षाच्या सतरंज्या उचलता, तिथं तुम्हाला काहीतरी समाजाला दावणीला बांधल्यानंतर तुम्हाला थोडंफार काहीतरी मिळतं आणि त्याच्यावर तुम्ही धन्यता मानता। हे जर खरं असेल, हे जर वास्तव असेल, तर मग तुम्हाला थोडी तरी मनाला काहीतरी वाटली पाहिजे। कारण परिस्थिती अशी आहे की सगळे आरक्षण विरोधी आहेत, म्हणून वर्ष दीड वर्ष झालं आरक्षण लटकतंय। का कुठला ओबीसी बोलत नाही? ठीक आहे, आज ते जालन्यामध्ये मनोज जरांगे बसले, मराठा आरक्षणाचा विषय आला, नंतर धनगर आरक्षणाचा विषय आला, मग ओबीसी आरक्षणाचा विषय आला, आरक्षणाचे विषय आले, पण आरक्षण कमी कोणीच करू शकत नाही, लक्षात घ्या। पण आरक्षण कमी जर होत नसेल तर मग दुसऱ्याला देताना सुद्धा कायद्याने विचार करावाच लागेल की तुमचा काय एवढा पोटसूळ उठलाय, ओबीसींचा पोटसूळ का उठलाय? अगोदर आरक्षण वाचवा, रद्द झालेलं आरक्षण केंद्राला सांगा रेग्युलर करा, आम्हाला द्या, न्यायालयात भांडा, तिथं नाही बोलणार। कारण मोदी सांगे आणि दल हले याच्यावर जर सगळं चाललं असेल तर ओबीसींना पहिलं जर कोण फसवत असेल तर तो ओबीसीच फसवतोय, दुसऱ्याची गरज नाही फसवायची। म्हणून माझा साधा सरळ प्रश्न आहे, ओबीसींना अगोदर जागे व्हा, स्वतःचं आरक्षण जे रद्द झालंय ते मिळवा, मग दुसऱ्याला विरोध करा। कारण ओबीसी झोपलेला आहे, तो
तो जागाच होऊ शकत नाही, म्हणून हा लढाई। म्हणून मी चर्चा करतोय सगळ्या बांधवांना, माझी विनंती आहे आपण भारतीय राज्यघटना मानतो, राज्यघटना तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला लागू आहे, ते संवैधानिक मार्गाने तुम्हाला आम्हाला हक्क अधिकार मिळालेत हे लक्षात ठेवा।